मनसे ने आज नागपुर में क्षेत्रीय परिवहन विभाग के विरोध आंदोलन किया गया है, जहां एक तरफ देश में हर जगह महंगाई बढ़ रही है तो दूसरी तरफ परिवहन विभाग नागरिकों को राहत देने की बजाय लाइसेंस से लेकर आरसी बुक तक सभी सुविधाओं में दरें बढ़ा दी गई हैं। इसका असर आम लोगों पर हो रहा है। आरटीओ विभाग द्वारा बड़े पैमाने पर कार्रवाई की जा रही है, छोटे व्यापारियों पर भी जुर्माना लगाया जा रहा है जिससे व्यापारी त्रस्त हैं। संविधान चौक से आरटीओ कार्यालय तक मनसे द्वारा मोर्चा निकाला गया। इसके साथ मोर्चा के क्षेत्रीय परिवहन अधिकारी रविंद्र भोयार को निवेदन दिया गया, साथ ही आंदोलनकारियों द्वारा मांग पूरी न होने पर तीव्र आंदोलन का इशारा दिया है। अच्छा जो मोर्चा है आज सर्वसामान्य लोकांची जी लुटमार या सरकारच्या कडनं सुरू आहे, मग ते केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, याच्याकडनं जी लुटमार सुरू आहे, दंडात्मक कारवाईमध्ये वाढ, इन्शुरन्समध्ये वाढ, महागाईत वाढ, सगळ्याच गोष्टीमध्ये जी वाढ केलेली आहे, सर्वसामान्य लोकांच्या खिशामध्ये हे सरकारने हात घातलेला आहे आणि जी लुटमार सुरू आहे त्या लुटमारीच्या विरोधात आज परिवहन खात्याच्या ऑफिसवर म्हणजे आरटीओ ऑफिसवर आमच्या मनसे आणि मनसे प्रणित वाहतूक सेनेच्या वतीने हा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे इतर पक्ष भांडणामध्ये व्यस्त आहेत, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जनहितार्थ प्रश्नांसाठी आवाज बुलंद करण्यामध्ये मग्न आहे। एकीकडे परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत अनिल परब यांचे रिसॉर्ट्स तिथे बांधल्या जात आहेत, कोकणामध्ये आलिशान रिसॉर्ट्स आहेत, आणि इथे मात्र सर्वसामान्य जे लोक आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, इन्शुरन्समध्ये वाढ, सगळ्या गोष्टीमध्ये वाढ, आज महागाईने लोक त्रस्त झालेले आहेत आणि अशा याच्यात सरकार तमाशामध्ये मग्न आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे महाराष्ट्र सैनिक मात्र माननीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे जनतेच्या कामामध्ये मग्न आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा मोर्चा आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहळके साथ क्षितिजा देशमुख, BCA न्यूज नागपूर।